हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण दहावी मधला विज्ञान तंत्रज्ञान या घटकामधला पहिला भाग पाहणार आहोत तो म्हणजे गुरुत्वाकर्षण आता गुरुत्वाकर्षण या टॉपिकला सुरुवात करताना यामध्ये येणाऱ्या कन्सेप्ट ते समजून घेणं परीक्षा दृष्टीनं कोणते मुद्दे आहेत ते जाणून घेणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर आज आपण वेळ न दोडता काय करूया आपलं जे सेशन आहे या सेशनला सुरुवात करूया तर गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हणतो आपण ठीक आहे मग या गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला असं जर विचारलं तर आपल्याला माहीत असतं की जो सर आयझेक न्यूटन यांच्या यांनी या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता म्हणजे झाडावरनं सफरचंद खाली पडलं त्यामुळे त्यांना हा शोध लागला की सर्व सफरचंद सरळ खालीच का पडतात वर का जात नाहीत किंवा तिरकं का जात नाहीत असा आपण पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत किंवा आपल्याला त्या माहीत आहेत मग आता गुरुत्वाकर्षणामधला पुढचा जो पॉईंट येतो तो म्हणजे आयझेक न्यूटन यांनी हा जो ज सिद्धांत सांगितला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा त्यांनी गतीचे नियम सांगितले किंवा गतीची समीकरणं सांगितली तर हा त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला अशा टाईपचे प्रश्न थोडे इम्पॉर्टंट राहतात तर आयझेक न्यूटन यांनी आपला जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता ना तर त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया या नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेला होता कोणत्या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी या याचा सिद्धांत जो आहे ना तर तो मांडलेला होता मग आता तुम्हाला जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करताना आता काही कन्सेप्ट किंवा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये येणारे दोन फोर्सेस म्हणजे अभिकेंद्री बल म्हणजे काय किंवा त्याला आपण पेटल फोर्स असं म्हणतो अभिकेंद्री बल म्हणजे केंद्रकाच्या दिशेनं जाणार अभिकेंद्री म्हणजे केंद्रकाच्या दिशेनं जाणारं त्याला आपण काय म्हणतो पेटल फोर्स असं म्हणतो आणि दुसरं बल असतं त्याला आपण अपकेंद्री बल म्हणतो त्याला आपण काय म्हणतो अपकेंद्री त्याला आपण काय म्हणतो फ्युगल फोर्स सेंट्रि फ्युगल फोर्स असं म्हणतो म्हणजे आता समजा एक उदाहरण घ्या उदाहरण एक विद्यार्थी एक व्यक्ती आहे त्यानं काय केलं एक, एक दोरीला बांधलेला दगड आहे आणि तो दगड असा वर वर्तुळाकार कक्षेने फिरवतो या ठिकाणी मग या ठिकाणी जर जे ल, जे बल आहे म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणारी ही वस्तू आहे बरोबर या वस्तूवर जर बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं ही कुठं बल लागणार आहे वर्तुळाच्या केंद्र ही वर्तुळ आहे ही केंद्र आहे ह्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं जर बल लागत लागत असेल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं जर बल लागत असेल तर त्या बलाला आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं अभिकेंद्री बल अभिकेंद्री ओके सेंट्रीफ्युगल याच्या विरोधात वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेनं केंद्रापासून बाहेरच्या दिशेने येणार बल केंद्राच्या दिशेनं म्हटलं तर तुम्हाला सेंट्रीपिटल एवढं लक्षात घ्या अभिकेंद्री बल आपण असं त्याला म्हणतो म्हणजे हा एक पहिला कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे लक्षात सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे तुम्हाला त्या केंद्राच्या दिशेनं वर्तुळाच्या वर्तुळाकार कक्षात फिरणारी कोणतीही वस्तू असू द्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं जर बल लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो ठीक आहे म्हणजे या बलामुळेच ती वस्तू काय होती त्या केंद्राकडे जाण्यासाठी प्रवृत्त होते ठीक आता याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो तुम्हाला अभ्यासणं गरजेचं परीक्षे दृष्टीनं काय महत्वाचं आहे तो म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा त्याला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत असं आपण म्हणतो तर आता हा सिद्धांत घेताना त्याचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्या एसआय पद्धतीमध्ये त्याचं एकक काय आहे ते पाठ नाही करायचं ते लक्षात येतं किंवा जो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणतो जी त्याची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला लक्षात घ्या न्यूटन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय दोन वस्तू आहे दोन वस्तू म्हणजे एकाचं वस्तुमान आहे एम वन आणि दुसऱ्याचं वस्तुमान आहे एम टू आणि त्या दोन वस्तूमध्ये प्रयुक्त होणारं बल हे तुम्हाला काढायचं आहे आणि या दोन वस्तूमध्ये तुम्हाला अंतर दिले डिस्टन्स दिले इथं डी डिस्टन्स दिले डी आणि यांच्यामध्ये प्रयुक्त होणारं बल म्हणजे या दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षणीय बल हे गणितीय भाषेमध्ये कुणी मांडलं होतं तर न्यूटननं मांडलं होतं आणि न्यूटननं जे मांडलं ते म्हणजे दोन वस्तू आहेत ही लक्षात येते एम वन पहिली वस्तू मास असणारी वस्तुमान असणारी दुसरी एम टू वस्तुमान असणारी दुसरी वस्तू त्याच्यामध्ये अंतर या दोन्ही वस्तूमध्ये अंतर असणारा अंतर डी दिलंय आणि न्यूटननं काय केलं गुरुत्वाकर्षणीय बल जे आहे ते एप हे सूत्रानं म्हणलं आणि ते सूत्र म्हणजे काय येतं तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यमोनियम टू भागिले डी स्क्वेअर म्हणजे याच्यामध्ये यमोनियम टू म्हणजे दोन्हींचं वस्तुमान आहे ही पहिली वस्तू एम वन ही एम टू दोन्ही वस्तुमानांचा गुणाकार भागिले हे डी म्हणजे काय आहे डिस्टन्स आहे ह्या दोन्ही वस्तूमध्ये असणारं अंतर आहे ह्या दोन्ही वस्तू मध्ये असणारा अंतर याचा वर्ग असं म्हणलं म्हणजे एफ इज इक्वल टू जी घेतला जी म्हणजे काय म्हटलं तर न्यूटन सांगितलं जी म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे हा काय आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि यालाच आपण काय म्हणतो वैश्विक गुरुत्व स्थिरांक असं आपण म्हणतो तो स्थिरांक आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे आता हे जे सूत्र आहे य पी इज इक्वल टू जी एमऑन एम टू भागीले डी स्क्वेअर आता तुम्हाला जर असं विचारलं तर आय पद्धतीमध्ये जीचं एक कोणतं परीक्षेला असं विचारलं एस आय पद्धतीमध्ये जीचं एक पाठ करायचं का नाही आता तुम्हाला काय दिलं आहे य पज इक्वल टू म्हणजे फोर्स बल दिलाय जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे डी म्हणजे डिस्टन्स अंतर आहे हे मास आहे एमॉन एम टू वस्तुमान आहे एम टू वस्तुमान आहे म्हणजे आपण जी ची व्हॅल्यू काढायची तर मी काई केला या सूत्राला काय केलं या ठिकाणी ही एफ आहे हे डी स्क्वेअर छेदाला इकडे गेल्यानंतर ह्या बरोबर सायनच्या इकडे गेल्यानंतर ते कसं येईल अंशाला येईल म्हणजे हे यप आहे असं मी इथं लिहितो यप आहे असं लिहितो गुणूले मी काय करतो वर डी स्क्वेअर करतो हे डी स्क्वेअर वर गेलं तसं एम वन एम टू हे अंशाला आहे खाली आल्यानंतर काय होईल ते छेदाला जाईल म्हणजे हे एम वन हे एम टू असं राहील इज इक्वल टू जी आहे असं राहिलं म्हणजे त्या सूत्राला मी फक्त मॉडिफाय केलं म्हणजे आता जर तुम्हाला हेच युनिट विचारलं एसआय पद्धतीतलं युनिट कसं लक्षात ठेवायचं फोर्स कशामध्ये म्हणतो न्यूटन फोर्स न्यूटन त्याचं युनिट एक न्यूटन म्हणून फोर्सच्या ठिकाणी मी यन लिहिलं डिस्टन्स म्हणजे आपण कशामध्ये मोजतो मीटर म्हणजे मीटर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे डिस्टन्स कशामध्ये मोजतो मीटरमध्ये म्हणून यम एन गुणुले यम स्क्वेअर झालं ठीक आहे आणि मास म्हणजे वस्तुमान वस्तुमान हे आपण किलोग्रॅम मध्ये बसतो यमोनियम टू दिले वस्तुमान याचा अर्थ हे खाली काय होईल के जी गुणुले के जी म्हणजे जी ची तुम्हाला जरी एकक विचारलं तर हे डायरेक्टली झालं याचा अर्थ जीचं एकक काय झालं एन यम स्क्वेअर भागिले के जी स्क्वेअर भागिले के जी स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं जी असणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे हे सिद्ध कराय एकक प्रणालीत जीचं एकक काय आहे एन एम स्क्वेअर भागीले के जी स्क्वेअर आलं का डेफिनेटली आलं म्हणजे तुम्हाला हेच पाठ नाही करायचं हे ये लक्षात येतं फोर्स म्हणजे न्यूटन बल म्हणतो आपण न्यूटनमध्ये बरोबर डीज म्हणजे अंतर आहे अंतर म्हणजे मीटरमध्ये कन्सिडर करतो की वस्तुमान घेतलं एम टू म्हणजे ते किलोग्रॅममध्ये डायरेक्टली मी लिहिलं एसआय पद्धतीमध्ये सी जी एस पद्धतीमध्ये म्हणजे म्हटलं असतं तर तुम्हाला काय केलं असतं न्यूटनच्या ऐवजी डायन आलं असतं मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर आलं असतं आणि किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम आलं असतं त्याच्याप्रमाणे सोडवलं असतं मग हे जे जी आहे हा जो जी आहे ना याचं मूल्य कोणी पहिल्यांदा एका शास्त्रज्ञाने शोधून काढलं ह्या जीचं मूल्य एकदा शास्त्रज्ञान सर्वप्रथम शोधून काढलं त्या शास्त्रज्ञाला म्हटलं जातं हेन्री डिश त्या शास्त्रज्ञाला काय म्हटलं जातं हेन्री केंडेश यांनी प्रयोग करून तो शोधून काढलं आणि त्या एसआय एकक प्रणालीतलं एकक किती येतं तर ते त्यांनी सांगितलं सहा पॉईंट सहाशे त्र्याहत्तर गुणुले दहाचा मायनस अकरा एन एम स्क्वेअर भागिले के जी स्क्वेअर हे एवढं मूल्य येतं परीक्षेला काय होतं मग एका एम पी एस मध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो लक्षात येतं सहा पॉईंट सहाशे त्र्याहत्तर गुणले दहाचा मायनस अकरा एन एम स्क्युअर बघितले के जी स्क्युअर किंवा तुम्हाला आता हा कन्सेप्ट समजला एप इज इक्वल टू जी यमोनियम टू भागी डी स्क्वेअर किंवा अंतराचा वर्ग तुम्हाला काय केलं जातं परीक्षेला दिलं जातं दोन वस्तू आहेत आणि ह्या दोन वस्तू मधलं एका वस्तूचं वस्तुमान काय केलं दुप्पट केलं म्हणजे ह्या दोन वस्तूपैकी एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर गुरु तो बल काय होईल म्हणजे समजा यमोनियम टू भागिला डी स्क्वेअर आहे यातलं वस्तुमान दुप्पट झालं म्हणजे हे एक एक होतं इथं तर दोन झालं म्हणजे एप इज इक्वल टू काय झालं दोन झालं याचा अर्थ तर बल काय होईल बल काय होईल हे सुद्धा दुप्पटच होईल ना जर दोन वस्तूपैकी एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर त्याचं बल काय होईल दुप्पट होईल समजा तुम्हाला परीक्षेला असं दिलं जातं दोन वस्तूमधलं जे अंतर आहे हे अंतर दुप्पट केलं म्हणजे डीची व्हॅल्यू काय केली एक होती तिच्याऐवजी दोन केली म्हणजे दोनचा वर्ग होईल ना दोनचा वर्ग होईल दोन चार म्हणजे हे काय होईल एफ इज इक्वल टू जी यम वन एम टू भागिले हे दोनचा वर्ग असेल दोनचा वर्ग म्हणजे काय होईल तुमचा चार होईल म्हणजे जी एम वन एम टू भागिले चार म्हणजे म्हणजे वस्तू त्या वस्तूचं त्या असणार बल जे आहे फोर्स असणार आहे ते काय होईल एक चतुर्थांश होईल ना एक चतुर्थांश कारण हे भागिले चार आल्यामुळे काय होईल ते एक चतुर्थांश म्हणजे दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचं वस्तू दुप्पट केलं गुरुत्व बल दुप्पट होतं दोन वस्तूमधील अंतर जर दुप्पट केलं तर त्याचं बल असणार आहे तो एक चतुर्थांश होईल म्हणजे हा जो घटक आहे हा कन्सेप्ट आहे हा फक्त समजून घ्यायचा परीक्षेला कसाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढं बघितलं तर तुम्हाला काय पाहावं लागतं पृथ्वीचं गुरुत्व तरण पृथ्वीचं गुरुत्व तोरण म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन आता पृथ्वी बघा तिच्या स जवळील सर्व वस्तू असतील त्याच्यावर सारखंच किंवा सर्व वस्तू गुरुत्वेबल प्रयुक्त करतच असणार आहे ठीक आहे मग आता हे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण तोरण म्हणजे काय तोरण म्हणजे आपण त्याला ॲक्सलेरेशन असं म्हणतो बरोबर तोरण म्हणजे काय म्हणतो त्याला हे तर वर्ड दिला ए डबल सी ई एल ई आर ए टी आय ओ एन एक्सप्लेरेशन एक्सप्लेरेशन तोरण म्हणजे काय असतं तर रेट ऑफ चेंज ऑफ फिलॉसिटी एक्सप्लेरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ फिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम द रेट ऑफ चेंज ऑफ फिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्याला आपण काय म्हणतो ॲक्सलेरेशन किंवा तरण असं म्हणतो ठीक आहे मग आता प्रश्न असा वरतो या जीचा जो हे पृथ्वीचं गुरुत्व तरण तो तो दाखवताना अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलेशन दाखवताना स्मॉल जी या अक्षरानं ते संबोधलं जातं आणि आता तुम्हाला काय करावं लागतं की या जीच्या अंतरामध्ये काय बदल होतो अशावर पण प्रश्न विचारला जातो फॉर एक्झाम्पल बघ तुम्हाला काय म्हटलं जातं पृथ्वी आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जी हे जे जी आहे म्हणजे जी म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे हे सारखं असेल का डेफिनेटली नाहीये कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार आहे का नाही पृथ्वीचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सले जीच मूल्य पृथ्वीवर सर्व ठिकाणी ध्रुव घ्या एक विषुववृत्त घ्या ध्रुवावर जर पृथ्वीचा आकार कसा येतो ध्रुवावर पृथ्वीचा आकार कसा असतो थो? तर थोडासा चपटा असतो थो? बरोबर आणि विषुवृत्तावर कसा असतो फुगीर असतो याचा अर्थ ध्रुवावर जी पृथ्वीची त्रिजे चपटाय आकार कसा आहे गोलाकार नाही आहे असा चपटाकार असा चपटा चपटा टाईपमध्ये येईल ठीक आहे मग याचा अर्थ त्याची जी त्रिज्य आहे ते ध्रुवाजवळ कशी असणार आहे त्रिज्या ध्रुवाजवळ हे कमी असणार आहे याचा अर्थ त्या ठिकाणी जीचं मूल्य कसं असणार आहे म्हणजे जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल जर बघितला तर जीचं मूल्य जी म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन याचं ध्रुवावर मूल्य जास्त असतं आणि ते किती असतं तर नऊ पॉईंट आठ तीन दोन मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हे आपण हे तुम्हाला लक्षात आलं का रेट ऑफ चेंज ऑफ फिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम ह्याच्यामुळं ठीक आहे म्हणजे जीचं मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असतं नऊ पॉईंट आठ तीन दोन मीटर पर स्क्वेअर आणि विषुवृत्ताकडे जात असताना ते कमी होतं आणि ते मूल्य सर्वात कमी असतं विषुवृत्तावर नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर तुम्ही ध्रुवावर गेला जीचं मूल्य जास्त पाहायला मिळतं विषुवृत्तावर गेला जीचं मूल्य तुम्हाला कमी पाहायला मिळतं म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशनचं मूल्य तुम्हाला कमी पाहायला मिळतं समजा पृथ्वीचा आता पृष्ठभाग आहे तुम्ही या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग आहे हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि या पृष्ठभागापासून तुम्ही वर वर चालला आहे हळू मग हे जीचं मूल्य काय असेल जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्लेरेशन याचं मूल्य काय जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर चालला याचा अर्थ पृथ्वीचा जो केंद्र आहे या केंद्रापासूनचा अंतर हळूहळू हळूहळू हळू वाढत चाललं याचा अर्थ काय होणार आहे त्रिज्याच्या तुलनेत ते अंतर काय होणार आहे उंची जास्त होणार आहे पण त्रिजा कमी होणार आहे याचा अर्थ जसं तुम्ही वर 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 जाईल ना तसं तुमचं जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन जे आहे ना तर ते कमी कमी होत जाणार आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर बघितलं उंची शून्य याचा अर्थ तिथं किती असणार आहे नऊ पॉईंट एक्क्याऐंशी पण जसं तुम्ही माउंट एव्हरेस्ट गेला म्हणजे आठ पॉईंट आठ किलोमीटरवर येतं माउंट एव्हरेस्ट तिथं जीचं मूल्य हळूहळू कमी होत चालले जसं तुम्ही मानवनिर्मित फुग्या आतापर्यंत गाठलेली उंची बघितली तर ती छत्तीस पॉईंट सहा किलोमीटर आहे या ठिकाणी जसं वर जाईल तसं तुम्हाला काय होते जसं तुम्ही अंतर वाढत वाढत वाढवत चाललाय डिस्टन्स वाढत वाढवत चाललाय तसं तुम्हाला जीचं मूल्य कमी कमी होत असलेलं पाहायला मिळतं म्हणजे जस जसं तुम्ही वर 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 जाल ना तस तसं जीचं मूल्य कमी होत जातं म्हणजे जर तुम्ही अंतराळयानाची कक्षा जर बघितली चारशे पृथ्वीच्या पृष्ठभाग किती येते चारशे किलोमीटर तिथं जीचं मूल्य हे आठ पॉईंट सात मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं पाहायला मिळतं म्हणजे जस जसं तुम्ही पृथ्वीच्या वर 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 जालना तसं त्या पद्धतीनं वर अंतर काटत जाईल तसं जीचं मूल्य कसं होत जातं कमी 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 होत जातं हा घटक किंवा समजा असं झालं पृथ्वीच्या आत चाललाय तुम्ही पृथ्वीच्या आत जात असताना जीचं मूल्य कसं होतं तर जीचं मूल्य डेफिनेटली बदलत राहणार आहे ओके म्हणजे जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या आत 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 जाणार आहे तर तसं त्याचं मूल्य सुद्धा कमी होणार आहे म्हणजे पृथ्वीच्या आत जात असताना खोली जशी वाढल जशी त्याची खोली वाढेल तसं जीचं मूल्य काय होत जातं कमी होत जातं कमी होत जातं हा घटक तुम्हाला इथं कन्सिडर करणं गरजेचं कर आता याच्यानंतर आणखी एक पॉईंट येतो तो, तो म्हणजे चंद्राचं गुरुत्वेबल आणि पृथ्वीचं गुरुत्वेबल याच्यामध्ये काय फरक तर चंद्राचं गुरुत्व बल हे काय असतं तर पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या एकषष्टांश असतं किती असतं एकष्ठांश म्हणजे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर सहा पट उंच उडी मारू शकतो हे लक्षात घ्या जर तुम्ही ठराविक बल वापरून ना पृथ्वीपेक्षा चंद्रावर तुम्ही सहा पट उंच उडी मारू शकता कारण चंद्राचं गुरुत्व बल हे पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या किती असतं एक षष्टांश असतं हा एक घटक तुम्हाला दृष्टीनं थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे हा कन्सेप्ट काय तो तुम्हाला समजला असेल त्याच्यानंतर आणखी एक पॉईंट असतो तो म्हणजे तुम्हाला मुक्त वेग किंवा एस्केप फिलॉसिटी बरोबर आहे एस्केप फिलॉसिटी इंग्रजी समजतं आपल्याला एस्केप फिलॉसिटी म्हणजे काय समजा तुम्ही एक वस्तू आहे वस्तू काय केली वर आकाशात टाकली तुम्ही बॉल घ्याल चेंडू घेतला आणि बल वर टाकून कॅश घ्यायला घ्याल जेवढं तुम्ही बल तेवढ्या तेवढ्यावर ती वस्तू काय होईल वर जाईल परंतु त्या वस्तूला असणारं खाली अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉक्सलेशन किंवा ते गुरुतोबल तुम्हाला पृथ्वीचं बल त्या वस्तूला खाली खेचत राहणार आहे परंतु तुम्ही लावलेलं बल कसं असणार आहे वर चेंडू टाकताना ते जास्त असणार आहे त्यामुळे तो बॉल वर वर जातो पण एक वेळ अशी येते की तुम्ही लावलेलं जे बल आहे ते संपत येतं संपत आल्यानंतर पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे ते जास्त असतं म्हणून चेंडू काही अंतरापर्यंत जेवढं बल लावलात काही अंतरापर्यंत वर जातो परंतु काही अंतरानंतर तो खाली 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 येत राहतो म्हणजे आता एसके फिलॉसिटी म्हणजे काय तर वस्तूवर अशा एका एखाद्या वस्तूवर असं जे बल लावलं म्हणजे हे जे बल आहे हिथून खाली जे येतं हिथून जे बल लावलेलं ला कमी होतं आणि त्या गुरुत्व बरामुळं खाली येतं याच्याऐवजी ज्या वस्तूवर एकदा बल लावलं ना तर हे जे मॅक्झिमम पॉइंट आहे याच्यापेक्षा तो जास्त बल लावून ती वस्तू बाहेर निघून जाते म्हणजे ती वस्तू एसके फिलॉसिटी म्हणतो एसके फिलॉसिटी म्हणजे मुक्त वेग असा वेग की जो वेग जास्त लावल्यानंतर त्या पृथ्वीचं जो हे कक्ष आहे गुरुत्वल त्याच्या ना डिस्टन्स किंवा त्याच्यापासूनचं अंतर ते तोडून जातं म्हणजे त्याचं बलाचं जे तुमचं जे मूल्य आहे ते तर व्हॅल्यू राहत नाही तो आहे ना त्या बलापासून निघून जाते त्या एका पॉईंटपासून जाते एसके म्हणजे त्याला आपण मुक्त वेग असं म्हणतो म्हणजे समजा झेंडूवर जर तुम्ही बल लावला झेंडूवर जर वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होतो कारण कशामुळे होतं गुरुत्वाकर्षणामुळे मग एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर तो शून्य होऊन खाली पडतो आपण बघितलं परंतु त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते त्याच्यामुळं तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग दुसरा मुद्दा येतो ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे याची जी शक्यता आहे अस्तित्व असणं हे आईन्स्टाईनने एकोणीसशे सोळा सालीस वर्तवलं होतं आणि सध्या दोन हजार सोळामध्ये जवळजवळ शंभर वर्षांनी या शास्त्रज्ञांनी काय केलंय या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावलाय आणि त्याच्यासाठी प्रमुख साधन येतं ते म्हणजे लिगो लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटर असं आपण त्याला म्हणतो हे तुम्हाला इथं लक्षात घ्या मग बाकी मुद्दा राहतो तो म्हणजे अवकाशयनामधील वजनहीनता असा एक पॉइंट दिलेला आहे तो फक्त तुम्ही लक्षात घ्या की जर अवकाश स्थानकावर जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ अकरा टक्केनं कमी असतं हे लक्षात घ्या म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल तर हे जो गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचा कन्सेप्ट हा जो घटक आहे ना या घटकामधले एवढे कन्सेप्ट आहेत की तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला व्हिडिओला सब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ठीक आहे थँक्यू